शिवसेनेचे मोहोळचे उमेदवार नागनाथ क्षीरसागर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत शक्तीप्रदर्शन केले. पाण्याचा प्रश्न, बेरोजगारी, एकाधिकारशाही आदी मुद्द्यांवर त्यांनी यावेळी निवडणूक लढणार असल्याचे सांगितले. 2009 साली अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी आपली निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना नंबर 2 मते देखील मिळाली होती. मोहोळमधील राष्ट्रवादीची एकाधिकारशाही मोडीत काढणार असून यावेळी मोहोळमध्ये शिवसेनेचाच आमदार होणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी जिल्हाप्रमुख गणेश वानकर, प्रकाश वानकर, तालुका प्रमुखांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. पाहुयात काय म्हणाले नागनाथ क्षीरसागर. जनतेला या गावाचे, या तालुक्याचे, या मतदारसंघाचे जे प्रश्न आहेत ते बरेच प्रलंबित आहेत आणि लोकांच्या अशा आहेत की या ठिकाणी जो आमदार येतो तो बाहेर गावून येतो आणि निवडणूक झाली की कोणाच्या तरी अहवाली करतो, लेटर पॅडाने जातो, लोकांची कामं काही होत नाहीत. तर आता लोकांची अपेक्षा अशी आहे की स्थानिक उमेदवार पाहिजे आणि ते रोज भेटला पाहिजे आणि आपल्या विकासाची कामं, आपल्या गावाची कामं, आपल्या घरची स्वतःची काही कामं ही व्हायला पाहिजेत ही लोकांची इच्छा आहे. म्हणून मी या ठिकाणी उमेदवारी स्वीकारलेली आहे लोकांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. आम्हाला त्यांचा काय फरक पडतो, ते राष्ट्रवादीचे उमेदवार होते, आमदार झाले होते राष्ट्रवादीतनं, 6 महिने राहिले आणि 4.5 वर्ष ते गेले लोकांमध्ये. त्यामुळं ते सर्व काही लोकांची कामं 4.5 वर्ष थांबली आणि विकास खुंटला, मग त्यामुळं जनता सगळी नाराज झाली ना. त्याच्यामुळं त्यांनी एकच ठरवलं जनतेने की आता फक्त म्हणजे फक्त एकच भूमिपुत्राला निवडून द्यायचं आणि आपले विकास करून घ्यायचं. ते मालक होते त्यावेळेला होते, आता नाहीत ना. आता आमदार आहेत का ते? बारावाड्या आहेत. बारावाड्या काय करते आम्हाला? आमचे गेल्या वेळेचे जर तुम्ही मतदान बघितलं तर संजय क्षीरसागरला 54,000 मतं पडली होती, सेनेच्या उमेदवाराला 41 पडली होती. 41,000 मिळून जर बेरीज केली तर किती होती? त्यांचा आरोप आहे की इकडला उमेदवार तिकडे फिरकत नाही. मी निवडूनच आलो नाही तर मी उमेदवार म्हणून त्या ठिकाणी मी बोलवल त्या ठिकाणी जातो, निवडून जरी नसला आलो तरी. आणि त्या लोकांचे आत शिवसेनेनेच सर्व काम पूर्ण केलेत. 95 जे उपशेचं जलसंचनचं काम झालं होतं ते पण यावेळेला सरकार आमचं आलं आणि शिवसेनेनेच पूर्ण केले. आणि आणखीन त्यांचे याच्यापेक्षा मोठी काही कामं मला असेल अशी वाटत नाही, आणि जरी असली तर ते आम्ही पूर्ण करू. परिवर्तन म्हणजे भाजप शैलीचं जे सरकार आहे आणि त्यांनी केलेले काम, मोदी सरकारने केलेलं काम हे जगामध्ये एक नाव घेण्यासारखे कामं त्यांनी केलेले आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये जनतेचा कल हा शिवसेना आणि भाजप यांच्याकडे गेलेला आहे आणि त्यांच्या विश्वासावर जनतेला फार मोठा विश्वास बसलेला आहे त्यांच्या कामाबद्दल. त्यामुळं जनता त्यांच्या पाठीमागून हालत नाही, काही फरक पडत नाही. धनुष्यबाण म्हणजे धनुष्यबाण, बाळासाहेबांची श्रद्धा असणारे शिवसैनिक आहेत, ते कुठल्याही अपक्षाला मतदान देत नाहीत.